मित्रांनो आत्ता जी भरती आहे ती आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना पुणे येथे आहे ही जी योजना आहे ही राज्य कुटुंब कल्याण ब्युरोमध्ये भरती आहे याच्यामध्ये ही जी भरती आहे पुण्यामध्ये होणार आहे तर याची जी, जी पोस्ट आहे आणि क्वालिफिकेशन जी एज्युकेशन किंवा त्याची जी, जी ओरिजिनल ॲडवर्टाईजमेंट आहे ती आपण बघूया तत्पूर्वी पुढे जाण्या जर अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा आणि शेजारील बेल ऐकण्याला प्रेस करा जेणेकरून आमचे जे नवीन व हो, लेटेस्ट व्हिडिओ हो तुम्हाला मिळत राहतील याची जी, जी पोस्ट आहे ती बघा स्टेट प्रोग्रॅम प्रोग्रॅम कोऑर्डिनेटर म्हणजे स्टेट लेवल पोस्ट आहे ही आणि याची जी जी, जी जी कास्ट कॅटेगरी वाईज जी आहे ती ओपन म्हणजे सर्वांसाठी आहे क्वालिफिकेशन जे लागणार आहे ते आहे पोस्ट ग्रॅज्युएशन आ, प्रे प्रेफरेबली जर तुमच्याकडं पोस्ट ग्रॅज्युएशन सायन्स सोशल सायन्स लाईफ सायन्स किंवा न्यूट्रिशन किंवा मेडिक मेडिसिन किंवा हेल्थ मॅनेजमेंट किंवा सोशल वर्क किंवा रुरल मॅनेजमेंट याच्यापैकी जर असेल तर तुम्हाला प्रेफरन्स असणार आहे आणि याचा जो एक्सपिरियन्स आहे याचा एक्सपिरियन्स मिनिमम तीन वर्षाचा असायला पाहिजे तसेच ॲडमिनिस्ट्रेटिव वर्क जे आहे ते सेमी गव्हर्मेंट किंवा गव्हर्मेंट ऑर्गनायझेशनमध्ये असायला पाहिजे तसेच तुमची जे आहे प्रोफेशन्सी ही एम एस ऑफिस तुम्हाला यूज करता आला पाहिजे तसेच तुमची प्रोफे प्रोफेशन्सी जी आहे लोकल लँग्वेज म्हणजे महाराष्ट्राची किंवा तुम्हाला महाराष्ट्राची मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही यायला पाहिजे याचे जे पेमेंट असणार आहे ते आहे पंचेचाळीस हजार पर मंथ असणार आहे तर बघा यांची जी नोट आहे ते बाबा आपण बघूयात तर पहिली जे आहे बघा दिस पोस्ट इज प्युअरली कॉन्ट्रॅक्ट अँड नॉट स्टेट गव्हर्मेंट रेग्युलर पोस्ट ही जी पोस्ट आहे रेग्युलरली पोस्ट नाही आहे ही स्टेट गव्हर्मेंट पोस्टची जी नाही आहे कॉन्ट्रॅक्टली आहे प्युअरली म्हणजे करार आ, करार पद्धतीने तर बघा हे जे रेम्युनेशन इज अ कन्सोलटेड पर पे म्हणजे तुमचं जे पेमेंट आहे ही मानधन एकत्रित मानधन असणार आहे त्याच्यामध्ये कुठलेही अलावन्स तुम्हाला मिळणार नाही आहे तर बघा ही जी बघा तिसऱ्या नंबरची आहे ओनली शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट विल बी एलिजिबल फॉर इंटरव्ह्यू आणि शॉर्टलिस्टिंग विल बी डन ऑन द बेसिस ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स जे तुमचं शॉर्ट शॉर्टलिस्ट जे होणार आहे कॅन्डिडेट इंटरव्ह्यूसाठी ज्यांची कॉलिफिकेशन आणि एज्युकेशन हे जर चांगलं असेल म्हणजे जास्त असेल आणि जर कॅन्डिडेट जर एम बी ए झाले असेल तर त्यांच्यासाठी जे आहे आणि त्यांनी एक्सपिरियन्स हे स्टेट लेवलला केलं असेल तर त्याला जे आहे प्रेफरन्स दिला जाईल तसेच त्याच व्यक्तींना कॅन्ड इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट केलं जाईल तर बघा चौथे जे आहे अपॉइंटमेंट ऑफ सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी म्हणजे एकतीस मार्च दोन हजार एकवीसपर्यंत हे जे आहे पोस्ट असणार आहे तुमची म्हणजे जेव्हा तुम्ही जर अपॉइंटमेंट झालं तर तुमची एकतीस मार्च दोन हजार एकवीसपर्यंत असणार आहे ही जी आहे ही एक्सटेंड पण होऊ शकते तुमचा परफॉर्मन्स बघून आणि हे आणि तसेच जर प्रोग्रॅमचं जे आहे हा प्रोग्रॅम ह्याचे जे, जे एक्सटेंड झालं ठीक आहे बघा इथे लिहिले प्रोग्रॅम जर एक्सटेंड झाला इफ द प्रोजेक्ट इज नॉट एक्सटेंडेड जर तुमचा प्रोग्रॅम जर हा जर प्रोग्रॅम एक्सटेंड नाही झाला तर तेव्हा पण तुमची सेवा समाप्त होऊ शकणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला रेग्युलरली किंवा परमनंटली जे आहे ते जॉब राहणार नाही आहे तसा हा परमनंटली किंवा रेग्युलरली जॉब नाही आहे बघा एक्सपिरियन्स जे आहे क्वालिफिकेशन आणि कॅन्डिडेट बघा वाचून दाखवतो मी एक्सपिरियन्स अँड क्वालिफिकेशन विल बी रिलॅक्स इज सफिशियंट कॅन्डिडेट आर नॉट अवेलेबल तसेच सा सहा जे आहे क्रायटेरिया दिलेला आहे त्यांनी एजचा मिनिमम जे आहे अडोतीस वर्ष आहे आणि रिझर्व कॅटेगरी असेल तर तरी त्रेचाळीस वर्ष आहे तर बघा आणि सातवं जे आहे ते एज ऑफ रिटायरमेंट कॅन्डिडेट विल बी ॲज पर द शासन निर्णय क्रमांक सत्तावीस पंचेचाळीस म्हणजे रिटायरमेंट जे आहे रिटायरमेंट कॅन्डिडेटसाठी जे आहे ते जे शासन निर्णयप्रमाणे देण्यात येत आहे तसेच तसेच बघा तुम्हाला जे आहे मेल करायचं आहे तुमची जी डॉक्युमेंट आहे आणि अर्ज आहे अर्जा जो फॉर्मॅट आहे तो मी माझ्या डिस्क्रिप्शन लिंक बॉक्समध्ये दे देणारच आहे पी डी एफ तर तो पी डी एफ फॉर्मॅट तुम्ही डाउनलोड करा तसेच बघा मी वाचून पण दाखवतो टेन नंबरचं बघा इंटरेस्टेड कॅन्डिडेट फुल फोन द अबाव मेन्शन क्रायटेरिया शूड बी ईमेल द ॲप्लिकेशन ॲज पर द गिवन फॉरमॅट म्हणजे त्यांनी जो, जो फॉर्मेट दिलेला आहे त्या फॉर्मॅटमध्ये पी एम पी व्ही वाय डॉट एम एच वन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या मेल आय डीवर तुम्हाला ॲप्लिकेशन सेंड करायचं आहे जे त्यांनी फॉर्मॅटमध्ये दिलेले आहे तर बघा ॲप्लिकेशन शुड बी सबमिट इड इन गिवन फॉरमॅट ओनली त्यांच्याच फॉर्मॅटमध्ये द्यायचं आहे तुम्ही तुम्हाला तुमचं कंप्युटर टायपिंग करून द्यायचा नाही आहे तर इनकम्प्लीट ॲप्लिकेशन अँड ॲप्लिकेशन इन ऑन प्लेन पेपर विल नॉट बी कन्सिडर ॲप्लिकेशन आर रिक्वेस्टेड टू सबमिट ओनली फॉलोविंग डॉक्युमेंट्स इन पी डी एफ फॉर्मॅट जे डॉक्युमेंट जे आहे तुमचे जे लागणार आहे एज्युकेशन वगैरे जे डॉक्युमेंट ते पण तुम्हाला पी डी एफ फॉर्मेटमध्ये सेंड करायचे आहे त्या ॲप्लिकेशन इन करायची फॉर्मेट त्यांनी जे दिलेले आहे त्याच फॉर्मेटमध्ये ह्याच्यामध्ये बघा काय काय लागणार आहे फॉर्मॅटमध्ये पी डी एफचे तुम्हाला पाठवायचे बघा ॲप्लिकेशन लागणार आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा आय सी सी सर्टिफिकेट तसेच सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन ॲज अ मेन्शन इन ॲप्लिकेशन जर जे तुम्हाला मागितलेलं आहे ते जर तुम्ही कास्टमध्ये असल तर सर्टिफिकेटचं कास्ट द्यायचे तसेच एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ॲज अ मेन्शन इन ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन विल बी ॲक्सेप्ट स्टील सेवन डेज ऑन पब्लिशिंग दिस ॲज ॲडव्हर्टाईजमेंट तर बघा ॲप्लिकेशन रिसीव आफ्टर द लास्ट डेट विल नॉट बी कन्सिडर तर अशा प्रकारे ही भरती होती धन्यवाद